नमस्कार, वेरी हैप्पी न्यू ईयर। विद्यार्थी मित्रांनो, आपण आज मार्केटिंग मॅनेजमेंट मधला शेवटचा चॅप्टर मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम हा पाहणार आहोत। तर यामध्ये आपण आज मीनिंग अँड डेफिनेशन पाहणार आहोत। बघा, त्याची कन्सेप्ट अशी आहे, अ मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम इज मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम। काय आहे मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम? डिझाईन टू सपोर्ट मार्केटिंग डिसिजन मेकिंग। आणि हे कशासाठी सपोर्ट करतं? तर मार्केटिंगमध्ये जे डिसिजन आपण घेत असतो ते डिसिजन घेण्यासाठी सपोर्ट करण्यासाठी। मग आपल्याला काय ते कोणता घटक आहे जो सपोर्ट करतोय? तर डिफाईन इट ॲज सिस्टम इन विच मेकिंग डेटा। काय आहे तो? डेटा आहे, माहिती आहे। मग कशी आहे? तर डेटा इज फॉर्मली गॅदर्ड, स्टोअर्ड, ॲनालाइज, डिस्ट्रीब्युटेड टू मॅनेजर्स इन अकॉर्डन्स विथ देअर इन्फॉर्मेशनल नीड्स। ज्या पद्धतीनं त्या मॅनेजमेंट करत्याला गरज आहे एकत्र करण्याची माहिती, साठवणूक करण्याची, त्याचं वर्गीकरण करण्याचे, वितरण करण्याची, तर त्या प्रक्रियेला आपण काय म्हणतो? इन्फॉर्मेशन सिस्टम असं म्हणत असतो। द मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम डिस्ट्रीब्युटेड द रिलेव्हंट इन्फॉर्मेशन। काय करत असतं हे इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये? तर त्याच्या संबंधित असणारी माहिती ही पुरवण्याचं कार्य करत असते। मग कोणती आहे ती? प्राइसिंग, पॅकेजिंग, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, डिस्ट्रीब्युशन, मीडिया, प्रमोशन, ETC। तर अशा प्रकारची फंक्शनल ऑपरेशनल्स कार्य करण्यासाठी आपणास ज्या ज्या घटकांची गरज लागत असते किंवा आपण जे ऑपरेशनल कार्य करत असतो, ऑपरेशनल कार्य कोणती आहेत ती कार्यात्मक? प्राइसिंग, पॅकेजिंग, न्यू प्रोडक्ट डेव्हलपमेंट, डिस्ट्रीब्युशन, मीडिया, प्रमोशन, ॲडव्हर्टाईज, ETC। मग आता तुमच्या लक्षात आलेलं आहे की मार्केटिंगमध्ये या घटकांचा डेव्हलप करण्यासाठी जी आवश्यक माहिती आपणास हवी असते ती माहिती म्हणजे काय आहे? इन्फॉर्मेशन। आणि सिस्टम कशाला म्हणायचं? त्याची साठवणूक, एकत्रीकरण करणे, वितरण करणे आणि आवश्यकतेनुसार वापर करणे याला काय म्हणायचं? ती इन्फॉर्मेशन सिस्टम असं म्हणायचं। हा त्याचा सर्वसाधारणपणे अर्थ आहे। मग यामध्ये आपण आत्ताच चर्चा केल्याप्रमाणे कुठले कुठले घटक येऊ शकतात? तर एक आहे इंटरनल रेकॉर्ड्स। इंटरनल रेकॉर्ड, द कंपनी कॅन कलेक्ट इन्फॉर्मेशन थ्रू इंटरनल रेकॉर्ड। कंपनी कुठून माहिती गोळा करते हो? तर इंटरनल रेकॉर्डवरून। मग हे इंटरनल रेकॉर्ड काय असू शकतं सांगा बरं आता तुम्ही? तर सेल्स डेटा असेल, कंझ्युमर डेटा असेल, प्रोडक्ट डेटा असेल, फायनान्शियल डेटा असेल, तुमचं ऑपरेशन डेटा असेल। मग हा काय झाला? इंटरनल रेकॉर्ड झाला, बरोबर आहे कडी? हे उदाहरण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा, यावरून तुम्हाला सुंदर उत्तर तयार करता येतं। दुसरा घटक त्यामध्ये आता कुठला येतो इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये? तर मार्केटिंग इंटेलिजन्स सिस्टम। काय आहे इंटेलिजन्स सिस्टम? तर बघा यामध्ये काय येतं? चेंजिंग मार्केट ट्रेंड, कॉम्पिटिटर्स प्राइसिंग स्ट्रॅटजी, चेंज द कस्टमर टेस्ट अँड प्रिफरन्स, न्यू प्रोडक्ट लॉन्च इन द मार्केट। यावरून काय निर्माण होत असतं? तर द मार्केटिंग इंटेलिजन्स सिस्टम प्रोव्हाइड द डेटा अबाउट
द हॅपीनेस इन द मार्केट, मार्केटमध्ये काय काय घडत आहे हे मार्केटिंग इंटेलिजन्स सिस्टम सांगत असतं. म्हणूनच ती ग्राहकाची बदलती चव, आवड, नवीन मार्केटमध्ये एखादा प्रवेश केलेला वस्तू, कॉम्पिटिशन, या सर्व गोष्टींची माहिती त्या रेकॉर्डमध्ये समाविष्ट होते. बघा, सर्वसाधारणपणे तुम्हीसुद्धा लक्षात घ्या, एखादा आपण छोटासा व्यवसाय करायचं म्हटलं तर आपणसुद्धा त्या एरियाची माहिती काढत असतो की या प्रकारचा व्यवसाय अगोदरच इथं चालतो का, कितीजण करतात, मग आपला व्यवसाय चालायची शक्यता आहे का. तशाच प्रकारची इन्फॉर्मेशन सिस्टम ही मोठ्या प्रमाणावर करत असते. मग आणखी दोन गोष्टींचा समावेश होतो, त्यातली एक आहे मार्केटिंग रिसर्च. ही सुद्धा एक सिस्टमॅटिक कलेक्शन आहे. रिसर्च तुम्हाला माहीत आहे काय आहे, एक डाटा कलेक्शन असतो जो नवीन शोध निर्माण करून किंवा एखादा असलेला शोध पुनर्निर्माण करून ही माहिती गोळा केलेली असते. मग यामध्ये ऑर्गनायझेशन ॲनालिसिस, इंटरप्रिटेशन ऑफ प्रायमरी और सेकंडरी डेटा, सेवरल कंपनीज कंडक्ट मेकिंग रिसर्च टू ॲनालाइज द मार्केटिंग इन्व्हायरमेंट. तर या माध्यमातून काय करत असते ती ऑर्गनायझेशन किंवा इतर प्राथमिक, सेकंडरी, प्राथमिक, दुय्यम माहितीतून वेगवेगळे मार्केटिंग प्रॉब्लम्स फाइंड करण्याचा प्रयत्न करत असते. आणि जे आपलं मार्केटिंग इन्व्हायरमेंट आहे ते सेवरल बनवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणून मार्केटिंग रिसर्च हा सुद्धा त्या रेकॉर्डमध्ये समाविष्ट होतो. आणि चौथा या मिनिंगमध्ये अपेक्षित असा आहे की मार्केटिंग डिसिजन सपोर्ट सिस्टम जे आहे ते सुद्धा यामध्ये काउंट केलं जातं. इट इन्क्लूड सेवरल सॉफ्टवेअर प्रोग्राम्स दॅट कॅन बी यूज्ड मार्केटर्स टू ॲनालाइज डेटा कलेक्शन टू टेक बेटर मेकिंग डिसिजन. मग आता मिनिंगमध्ये आपण पाहिलेलं आहे की एक इन्फॉर्मेशन आहे, तो डाटा आहे, तो आपण काय करत असतो, स्टोअर करत असतो, ॲनालाइज करत असतो, डिस्ट्रीब्यूट करत असतो. मग यामध्ये कुठल्या घटकांचा समाविष्ट होतो तर इंटरनल रेकॉर्ड, मार्केटिंग इंटेलिजन्स सिस्टम, मार्केटिंग रिसर्च आणि मार्केटिंग डिसिजन सपोर्ट सिस्टम, या चार गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. आता आपण डेफिनेशन पाहू. आपल्यासमोर एक वाक्य आहे, द मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम रेफर्स टू द सिस्टमॅटिक कलेक्शन, ॲनालाइज, इंटरप्रिटेशन, स्टोर अँड डिसिमिनेशन ऑफ द मार्केट इन्फॉर्मेशन फ्रॉम द इंटरनल अँड एक्सटर्नल सोर्सेस टू द मार्केटर्स ऑन द रेग्युलर कंटिन्युअस बेसिस. सोपी व्याख्या आहे, मी मुद्दामहून त्याच्या रिलेटेड ही व्याख्या टाकलेली आहे. काय आहे तर इन्फॉर्मेशन सिस्टममध्ये कलेक्शन, ॲनालाइज, इंटरप्रेशन, स्टोअर्स यासारख्या घटकांचा समावेश होत असतो. आणि आपल्याला दुसऱ्या पद्धतीने सांगायचं झालं तर याला असं सुद्धा म्हणू शकतो आपण, मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम कन्सिस्ट ऑफ पीपल, इक्विपमेंट्स अँड प्रोसिजर टू गॅदर, शॉर्ट, ॲनालाइज, इव्हॅल्युएट अँड डिस्ट्रीब्यूट द नीड टाइमली अँड ॲक्युरेट इन्फॉर्मेशन टू मार्केटिंग डिसिजन मेकर्स. त्या मार्केटिंग डिसिजन मेकर्सला त्याच्या गरजेनुसार, त्या साहित्याच्या आधाराने, त्या व्यक्तींच्या आधारे जी माहिती आवश्यक आहे
ती माहिती पुरवण्याचं कार्य हे मार्केटिंग इन्फॉर्मेशन सिस्टम करत असतं। तर या पद्धतीने आपण आज मीनिंग अँड डेफिनेशन पाहिलेलं आहे। तर उद्याच्या तासिकेमध्ये आपण याचा पुढचा घटक अभ्यास करू। तोपर्यंत व्याख्या लक्षात ठेवा। धन्यवाद।